नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असा लागता तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरतीच्या सर्व लेटेस्ट अपडेट चॅनलवर तुम्हाला आपल्या पाहण्यास मिळतील त्यामध्ये भरती संदर्भात प्रसिद्ध केले जाणारे जी आर ऑफिशियल लेटर आणि ऑफिशियल सर्व स्टेटमेंट भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस फेब्रुवारीच्या तारखेला होणार आहे लेखी परीक्षा मैदानी चाचणीची देखील तारीख आलेली आहे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत काय आहे ही बातमी चला पाहू सविस्तर त्यापूर्वी पोलीस भरती दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असणाऱ्या पुस्तकांची माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्र भरती दोन हजार बावीसची लेखी परीक्षा फेब्रुवारीमध्ये करण्याचं नियोजन सुरू आहे आणि फेब्रुवारीमध्ये जर लेखी परीक्षा होत असेल तर खूप कमी असा कालावधी राहिलेला आहे आणि तुम्हाला येणाऱ्या लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं जे सिलेक्शन आहे ते फिक्स होईल तर त्यासाठी तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी मार्केटमध्ये एक नंबरची जी पुस्तकं आहेत ती तुम्ही पाहत आहात ती आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड या ठिकाणची विठ्ठल नागनाथ सरांची पुस्तक पुस्तकाचं नाव आहे या ठिकाणी पहा पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच या दोन प्रश्न प्रश्नसंचांच्या मदतीने तुम्हाला नव्वद प्लस मार्ग मिळवण्यासाठी शंभर मदत होणार आहे कारण या पुस्तकामध्ये तेच प्रश्न आहेत जे भरतीमध्ये विचारले जातात पाहू शकता तुम्ही पुस्तकावरच टॅग आहे परीक्षेला जे विचारले जाणार तेच आम्ही देणार आणि जे आम्ही देणार तेच परीक्षेला विचारणार अशा प्रकारचा टॅग पुस्तका पुस्तका वार या पुस्तकावर देण्यात आलेला आहे आणि तो अगदी योग्य असा आहे कारण याच पुस्तकातली प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारले जातात यापूर्वी देखील आलेले प्रश्न याच पुस्तकातले आहेत तर नक्कीच तुम्ही ही पुस्तकं घ्या जेणेकरून तुम्हाला नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी शंभर टक्के फायदा होईल महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीसच्या सरावासाठी तुम्हाला पाहू शकता या पुस्तकामध्ये दोन हजार एकवीस व बावीस मध्ये झालेल्या एकूण त्रेसष्ट प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे तसेच सातशे एकोणपन्नास संभाव्य सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आठशे बारा भाग दोन या प्रश्नपत्रिका संचामध्ये तुम्हाला दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये झालेल्या एकूण त्रेसष्ट प्रश्नपत्रिका तसेच सातशे एकोणपन्नास संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत नक्की हे पुस्तक विकत घ्या खूप फायदा होणार आहे तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी या पुस्तकामध्ये परत सांगते तेच प्रश्न आहेत जे भरतीला विचारले जातात यापूर्वी जे भरतीला प्रश्न विचारले गेलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सरावासाठी देखील उपलब्ध आहेत आणि संभाव्य प्रश्न देखील या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहण्यास मिळतील तर नक्की हे आत्ताच परचेस करा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ही पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहत असाल महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पुस्तकं मिळून जातील आजची आपली मेन महत्वाची अशी अपडेट लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीच्या तारख्यासंदर्भातली बातमी तर पहा ज्याप्रमाणे तुम्ही थमनेलवर माहिती पाहिलेली आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीच्या तारखा तर त्या संदर्भात आजच्या न्यूजपेपरला बातमी आलेली आहे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षे लेखी परीक्षा जी आहे ती कधी होऊ शकते या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे आणि ती आहे जानेवारीत मैदानी चाचणी आणि पंधरा ते वीस फेब्रुवारी पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे खूप कमी कालावधी आहे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये तुमची शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान किंवा पंधरा ते वीस फेब्रुवारी आ, या कालावधी दरम्यान तुमची लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता याचं कारण काय आहे ते, ते आपण ही सविस्तर अगोदर बातमी पाहूया काय आहे सविस्तर बातमी पहा राज्यात सध्या सर्वच विभागातील पदभरती निघालेली आहे जवळपास पंचाहत्तर हजार पदे भरली जात आहेत त्यामुळे बहुतेक तरुण तरुणींनी पोलीस भरती अन्य भरतीसाठी देखील तयारी सुरू केलेली आहे काहीही होऊ द्या पण आता या वर्षी नोकरी मिळवायचीच असा संकल्प करून ते मेहनत देखील करत आहेत दरम्यान पोलीस भरती संपल्यानंतर किंवा कदाचित काही जिल्ह्यांची या ठिकाणी पहा पोलीस भरती संपल्यानंतर किंवा कदाचित काही जिल्हा परिषदांची भरती पोलीस भरतीच्या नंतर आपल्याला पाहण्यास मिळू शकते त्यानंतर जी आपली महत्त्वाची अशी अपडेट आहे लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या तारखेसंदर्भात तर ती पहा पोलीस भरती पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेवेळी होऊ शकते जानेवारीत मैदानी चाचणी आणि पंधरा ते वीस फेब्रुवारीला फेब्रुवारी पूर्वी दिले या ठिकाणी पहा पंधरा ते वीस फेब्रुवारीपूर्वी लेखी परीक्षा होईल त्यानंतर दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू होतील तर महत्त्वाची अशी अपडेट आहे जी लेखी परीक्षा होणार आहे ती पंधरा ते वीस फेब्रुवारी या दरम्यान होऊ शकते याचं कारण असं आहे की त्यानंतर दहावी आणि बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत अशा प्रकारची माहिती या अपडेटमध्ये देण्यात आलेली आहे आणि दहावी बारावी उम दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील उमेदवारांची संख्या पाहता परीक्षांना थोडा वेळ लागू शकतो एका जागासाठी एका जागेसाठी दहा म्हणजेच अठरा हजार तीनशे एकतीस जागांसाठी चौदा लाख सत्तेचाळीस हजार अर्जदारांपैकी एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे दहा जणांची निवड लेखी परीक्षेसाठी होईल त्यामुळे स्पर्धा मोठी असून या भरतीसाठी मोठा आ, मोठी जी चुरस आहे ती तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तर विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणीनं पहा पोलीस भरती दोन हजार बावीसमध्ये जी अर्जांची संख्या आहे ती दिलेली आहे आपल्याला चौदा लाख सत्तेचाळीस हजार या ठिकाणी पाहू शकतात चौदा लाख सत्तेचाळीस हजार फॉर्म आलेले आहेत आणि एकाच दहा या प्रमाणामध्ये लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे म्हणजेच एका जागेसाठी दहा विद्यार्थी बोलवणे जा बोलवण्यात येणार आहेत आणि या दहापैकीच एकाचीच निवड होणार आहे या एका जागेसाठी तर अशा प्रकारे चौदा लाख सत्तेचाळीस हजार उम सत्तेचाळीस हजार उमेदवारांपैकी जे शारीरिक चाचणीमध्ये पात्र होतील लेखीसाठी त्या उमेदवारांची संख्या असणार आहे या ठिकाणी पाहू शकता एक अर्जदारांपैकी एक लाख त्र्याऐंशी हजार तर या ठिकाणी जी लाईन आहे ती पहा एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे दहा जणांची निवड लेखी परीक्षेसाठी होणार आहे त्यामुळे यावर्षी स्पर्धा खूप मोठी आहे तुमचा अभ्यास परफेक्ट असला पाहिजे नव्वद प्लस मार्क मिळाले तर तुमची भरती यावर्षी सक्सेस शंभर टक्के तुम्हाला वर्दी यावर्षी मिळणार त्यासाठी तुम्हाला गरज आहे लेखीमध्ये नव्वद प्लस आणि शारी शारीरिक चाचणीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस मार्क घेण्याची नक्कीच तुमची वर्दी एवढ्या मार्कांमध्ये फिक्स होणार आहे तर नक्की तुम्ही या दृष्टीने अभ्यास करा पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी संदर्भात ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे जानेवारीमध्ये शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर लगेच दहा ते त्यानंतर लगेच पंधरा ते वीस सॉरी मी दहा म्हटलं तर पंधरा ते वीस फेब्रुवारी पूर्वी दिलं या ठिकाणी वीस फेब्रुवारीपूर्वी लेखी परीक्षा होणार अशा प्रकारची माहिती या अपडेटमध्ये सविस्तर स्पष्टरित्या देण्यात आलेली आहे आणि नक्कीच ही खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे पाहू शकता पोलीस चालक या पदांची आ, जी आ, संख्या आहे ती आहे दोन हजार एकशे सत्तेचाळीस आणि सशस्त्र राज्य राखीव दलातील जी पदसंख्या भरण्यात येणार आहे ती आहे एक हजार दोनशे एक आणि पोलीस शिपाई या पदासाठी जी आ, भरती निघालेली आहे त्या सं त्या पदांची संख्या आहे पाहू शकता चौदा हजार नऊशे छप्पन्न चौदा हजार नऊशे छप्पन्न पोलीस शिपाई या पदांची भरती यावर्षी होत आहे तसेच पोलीस चालक या पदासाठी दोन हजार एकशे सत्तेचाळीस आणि आपण राज्य राखीव तसेच पोलीस चालक आणि रा सशस्त्र राज्य राखीव पोलीस बल या पदासाठी किती संख्या आहे तीही पाहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप कमी कालावधी राहिलेला आहे लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीसाठी नक्की तुम्हाला योग्य अभ्यासाची आणि योग्य सरावाची गरज आहे वर्दी जर मिळवायची असतील तर ध्येय समोर ठेवून अभ्यास करा पोलीस भरतीच्या ऑफिशियल अपडेट सर्व पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद